Plots for sale at Dhargal, just 5 kilometers from Mopa Airport. Plots ranging from 230 to 300 square meters, starting from rupees 15 to 17,000 only. Call now. Floor of the house. तुझे क्या सदे मेंशन के बारे मागिल कर बाहर कर करता हूँ जने. Speaker sir. Start one. वो प्रश्न है खेलो इंडिया. Speaker sir. वो प्रश्न है खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलेंस है जीर. पहली स्पीकर सर हमें उल्लेख ना स्पोर्ट्स डिमांड का पुत्र मणि लें कि स्पोर्ट्स मिले डिपार्टमेंट मिले कि नहीं आज आज तो एक एसएजी नेशनल गेम्स यानी खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलेंस. स्पीकर सर ये सेंटर ऑफ एक्सलेंस कांपाला जे चलता तो ही सपोर्ट स्टाफ यानी सिक्युरिटी पर्सनल घेवपा खातीर एक वॉक इन इंटरव्यू होल्ड केलो 16 सप्टेंबर 2022 तो एक 5 मेंबर पैनल आशिल्ले आनी वो इंटरव्यू घेतना एक चेयरमैन एग्जीक्यूटिव डायरेक्टर डायरेक्टर हाई परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणटा तो एक आहा खेलो इंडियाचो असिस्टंट डायरेक्टर एंड डायरेक्टर कोचिंग ये पैनल आशिल्ले. स्पीकर सर म्हाका जाणा जावंक जाय ये इंटरव्यूचे किदें जालें सिलेक्शन लिस्ट कोण सिलेक्ट जाले आनी वेदर दीस वॉज डिस्प्लेड टू पब्लीक. स्पीकर सर खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर जवळजवळ एप्रिल 2021 हांचे भितर साई आनी एसएजीचे भितर एग्रीमेंट जाल्लो आशिल्लो आनी तेदे वेळाचेर 2022 ताजे पयलू सगळो प्रोसेस जो जाल्लो आशिल्लो सिलेक्शन ऑफ द पार्टिसिपंट आनी सिलेक्शन ऑफ द कोचीस तो सगळो प्रोसेस जाल्लो आशिल्लो आनी जेदे वेळाचेर 7 ऑगस्ट 2022 हे सेंटर सुरू करपाचो निर्णय झालो आनी तद नंतर जो विजयन भाऊ प्रश्न जो विचारलेलो आसा स्पीकर सर त्या वेळाचेर हे जे एडवर्टीजमेंट आमी फ्लोट केल्ली आशिल्ली ज्या वेळाचेर गव्हर्मेंटाक जेन्ना आमी प्रपोजल जेन्ना धाडलें त्या वेळाचेर गव्हर्मेंटान आमकां सजेशन दिलें की जो डाऊन लोअर जो स्टाफ जो लागता फॉर एग्जाम्पल द सेक्युरिटी गार्ड्स आनी द स्वीपर जे लागतात ते गोवा ह्युमन रिसोर्स डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्यान घेवचे आनी म्हणूनच तो जो एडवर्टीजमेंट जी काडिल्ली आशिल्ली तातूंत भितर आमी प्रोसेस तो अभियन्सान दवरलो पूण सेंटर चलोवपाक जाय आशिल्लें आनी सेंटर चलोवपाक जाय आशिल्लें असले कारण ऑलरेडी सेंटर सुरू जाल्लें आशिल्लें आनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया अर्थात साईन तांचो भितर एक टायम बाउंड जो आसा तो टायम बाउंडा भितर त्यो काही गोश्टी सेंटर सुरू जावपाक आशिल्लें म्हणून हे आमकां एमर्जंसी स्टाफ आमकां घेवचें पडटालें आनी म्हणूनच ती एडवर्टीजमेंट फ्लोट केल्ली आशिल्ली आनी उत्तर सहज आहा की जेदे वेळाचेर सरकारान जेन्ना आमकां सांगलें की गोवा ह्युमन रिसोर्स डॅव्हलपमेंटान तें घेतलें तें अभियन्सान दवरलें पूण त्या वेळाचेर एक 24 जे स्टाफ आमी जे एडवर्टीजमेंट जे केल्ले आशिल्ले ते 24 स्टाफां पैकी 13 स्टाफ एमर्जंसी लेवलाचेर म्हणजे आमकां ग्रावंड स्टाफ जो आशिल्लो तो आमी त्या वेळाचेर घेतिल्लो आशिल्लो. आनी कितें आसा स्पीकर सर प्रश्न सादो आशिल्लो एक इंटरव्यू जालो वॉक इन इंटरव्यू 400-500 भुरगे आयले इंटरव्यू जालो सगळें जातकच एक लिस्ट मारलें काय म्हणून कोण पास जालो कोण फेल जालो कित्याक हांव जर इंटरव्यूक गेलो म्हाका पळोवपाक जाय की म्हाका कळपाक जाय की हांव पास जालां फेल जालां कोण सिलेक्ट जाला हें तुमी मारलें हो म्हजो पयलो प्रश्न आशिल्लो ताचें उत्तर म्हाका मेळ्ळें. ना आमी लिस्ट मारूं नाशिल्ले कारण कित्याक एप्रुवल ताका मेळनाशिल्लें म्हणून आमी रिजल्ट आवट करूं नाशिल्लो. स्पीकर सर म्हणल्यार आतां कितें जाता आतां हाचो निश्कर्श काडात तुमी एक इंटरव्यू घेता 400-500 गोंयचे भुरग्यांक आपयता आनी इंटरव्यू जातकच तांकां कितें जालें अभेरतूर कितें जालें तें तुका कळत ना ताजे फुडें स्पीकर सर म्हाका लिस्ट अशें कळटा की आनी ताजे फुडें म्हाका अशें इन्फॉर्मेशन मेळ्ळां थ्रू RTI की मुख्यमंत्र्याक हो प्रपोजल पावलो मुख्यमंत्र्यान हो प्रपोजल रिजेक्ट केलो आनी कितें म्हणलें की हे आसा ते तुमी गोवा ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट कॉर्पोरेशनांतल्यान घेवचें म्हणून आनी ताजे खातीर हो एडवर्टीजमेंट आतां कॅन्सलेशनाक जालो. स्पीकर सर इश्यू असो आहा की हें इतलें सगळें आसतना 16 जाणांक नोकरेक लायले आतां ते 16 जाण तुजे डिपार्टमेंटान पावले कशें आनी स्पीकर सर म्हाका पयलीं दिसतालें फक्त वाळपयच्यान बसी येता म्हूण आतां पळोवपाक गेले जाल्यार 14 सगळे प्रियॉल मतदारसंघातले
स्पीकर सर जो जो हमें पैलूच मिले कि एमरजंसी सिचुएशन हे जे जो ग्राउंड जो स्टाफ जो लगता आमी तंका रेगुलराइज करूं ना. इट इज जस्ट ऑन द कॉन्ट्रैक्ट सिस्टम जी आमी एडवर्टीजमेंट धाड़ी तेजे सरकार संगले कि गोवा ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंटान घेवपाचे त्या वेळाचेर आमी प्रोसेस सुरू केलो आसा आनी एमरजंसी वेळाचेर कारण सेंटर आमी बंद करपाक शकनाशिल्ले कारण सेंटरान भितर ऑलरेडी भुरगे आशिल्ले ज्या भुरग्यांक वेरी एमरजंसी सर्वीस ते प्रोवायड करप हे तितलेच महत्वाचे आशिल्ले आनी मागीर ते खंयचे प्रियोरिटी आसूं काही गोश्टी आनी कितें आसूं शेवट सर्वीस दिवप हें खूब महत्वाचें आशिल्लें म्हणून ज्यो ज्यो दोळे मुखार दिसले त्यो काही गोश्टी आमी केल्ल्यो आसात कारण आमकां सर्वीस वेरी इम्पॉर्टंट आशिल्ले आनी हें मुखार वचून सांगता जो जो आतां प्रोसिजर आमी ऑलरेडी आतां गव्हर्मेंटाक आमी पर्सनल डिपार्टमेंटाक सगळ्या काही गोश्टी परमिशन मागिल्ले आसा वी आर गोईंग टू फ्लोट द एडवर्टीजमेंट गोवा ह्युमन रिसोर्स डेवलपमेंटाने जितले आमकां घेवपाक शक्य जातले तितले आमी घेतले आनी बाकीचे जे गोवा ह्युमन रिसोर्स डेवलपमेंटा कडेन जे क्वॉलिफायड जे स्टाफ ना ते आमी एडवर्टीजमेंट परत घेवन कारण आमी घेतले. स्पीकर सर आतां प्रोसिजर पळयात कोडल फॉर्मेलिटी म्हण ती आहा आनी मुख्यमंत्र्याक खबर आसतलें की मनशाक असोच घेवन जायना तो कसो पावता. आतां तुमचे डिपार्ट तुमच्या ऑफिसान जर हांव पिवन म्हणून म्हाका लागपाचें आहा कामाक तुमी इंटरव्यू काडचो पडलो एक कितें तरी कॉल लॅटर एडवर्टीजमेंट येवचो पडलो आनी तातूंतल्यान तुमी सिलेक्ट करचो पडलो वगीच हांव कसो पावलो तुमच्या ऑफिसान आनी हांव फाल्यांच्यान पिवन म्हणून कसो कामाक लागलो अशें जावंक शकता स्पीकर सर. म्हळ्यार हो मॉडल कितें जाला न्हू चुकता कशें स्पीकर सर. तुमी कला अकादमीक काम दिता बाय नॉमिनेशन विदावट टेंडर तुमी हांगा रिक्रुटमेंट विदावट कोडल फॉर्मेलिटीज सो हो शाहजान मॉडल आतां रूल जाला स्पीकर सर. हातूंत हांव एक बेजीक सांगूंक सोदतां की कॅबिनेटाक एक नोट गेली आनी नोट कितें घाली की हांकां भितर घेवचें म्हणून थंय खंयच सांगूं ना कॅबिनेटाक की ह्याच मुखेलमंत्र्यान हो प्रपोजल रिजेक्ट केला म्हणून. सो कॅबिनेटाकूय मिसलीड केला स्पीकर सर हातूंत. सो प्रोसिजर कसो जाता पळय आतां जीत आरोलकार म्हणटालो हांव हाकाच कित्याक काल पार्टेक म्हाका म्हणटालो तो तूं गोविंद गांवटेक टार्गेट करता म्हण. स्पीकर सर हें टार्गेटींग न्ही हें हो फॉर्मेलिटी जेन्ना जायना तेन्ना अशें जाता तुमी काम दितात इतले कोट्यांचे विदावट टेंडर नॉमिनेशन जॉबाक लायतात सगळे तुजे कॉन्स्टिट्युएंसीतले विदावट फॉलोइंग कोडल फॉर्मेलिटीज. आतां स्पीकर सर हें जेन्ना तूं एक्सेप्ट करता तेन्ना हांव फुडें विचारतां तुका वायट दिसतलें तूं म्हणटा हांव चड खणटा म्हणून भितर आतां मातशें खणटा आनी सोडटा स्पीकर सर. तूं खणीत राव स्पीकर सर. हे हातूंत खेलो इंडिया म्हणटा सेंटर ऑफ एक्सलन्स तातूंत 45 भुरगे ट्रेन करतात तांकां जेवण आसता सगळें आसता. स्पीकर सर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियेचें एक भुरग्याक दिसाक बजेट आसता 470 to 500 रुपया. गोंयांत स्पीकर सर हें बजेट आहा 1,300 to 1,500 रुपया. आतां तुमी म्हाका सांगा 1,500 रुपयांक 5-star केटरींग मेळटा 1,500 रुपया 5-star केटरींग मेळूंक शकता. सो ह्या भुरग्यांक 5-star केटरींग दिता. वन्स अगेन थंय टेंडर जो जाल्लो इम्पेरियल सेल्स म्हणटा तो अर्दान दितालो ताका काडलो आनी चणेकार म्हणटा काडलो 1,500 रुपयांक आनी हें चालूच आहा स्पीकर सर. 7 महिने जाले गेले 7 महिने हें चालू आहा म्हण हें कितें स्पीकर सर वॉट इज दीस अशें कशें दिवंक शकता 1,500 रुपयाचें जेवण तुम्ही चेक करा स्पीकर सर कॅन इट बी जस्टिफाईड यू टेल मी सांगा म्हाका. स्पीकर सर जो विजय बाबान जो मेन्शन केल्ले आसात की 1,500 जी रेट जी आसा एमरजंसी वेळाचेर ज्या वेळाचेर ताका आमी कोटेशन बेजीसाचेर घेतिल्ले नाशिल्ले पूण इम्पेरियल आनी चणेकार त्या वेळाचेर आमी टेंडर काडिल्ले नाशिल्ले आनी टेंडर काडले नंतर ते टेंडर जे आसा ते 2023 March सोपिल्ले आशिल्ले आनी नंतर परत आमी टेंडर फ्लोट करपा खातीर आज ऑलरेडी टेंडर केल्लें आशिल्लें पूण रेट एक्झरमेंट आसल्या कारणान आमी परत टेंडर फ्लोट केल्लें आसात. हेजो अर्थ अशें न्ही की आमी टेंडर फ्लोट करून आसतना कॉन्ट्रेक्ट दिला अशांतली कांय गोश्ट ना. अजूनय टेंडर आमी फ्लोट केल्लें आसा तें प्रोसेसान आसा कारण आमकां फस्ट टायम जेन्ना आमकां टेंडर जेन्ना आयलें त्या वेळाचेर दोनूय जे बिडर जे आशिल्ले तेंच्यांनी एक्झरमेंट कोट केल्लें आशिल्लें आनी जो आमी फायल गव्हर्मेंटाक धाडिल्ली आशिल्ली पूण गव्हर्मेंटान आमी परत स्पेसिफिकली म्हणिल्लें आसा की नेगोशिएशन केले नंतर सुद्दां तेणी 1,225 रुपया सकयल तो येवपाक शकनाशिल्लो पूण सेंटर चालू आसा भुरग्यांक आमी उपाशी घालपाक शकना आनी म्हणुनूच आमकां दिसलें
की विजयाकूच दिसना आमकाय दिसले असं की खंय तरी ही रेट जी असा ती एक्झर्बंट आहा तरी असताना आम्ही दोन पावडी टेंडर फ्लोट केले असत आणि दोन्ही पावडी दुसरे पावडी ते टेंडर फ्लोट केले असं पहिनी ते आता सध्या इन प्रोसेसान असा वन्स द टेंडर जेव्हा बिडर जेव्हा आम्ही स्क्रुटिनाइज करतले त्या वेळेचेर नवो जो बिडर जो येता तो आम्ही करतले. दुसरी गोष्ट ज्या एक्सलन्स सेंटर जे आज सुरू असा खास करून मिरामार रेजिडेन्सी भितर असा थंय किचनाची सर्वीस ना किचन फेसिलिटी थंय ना आणि त्या खातीरूच कॉन्ट्रॅक्टर आम्ही जेव्हा नेगोशिएशनाक ज्या वेळाचेर आम्ही कॉन्ट्रॅक्टराक आफयलो त्या वेळाचेर ताणी आपले बऱ्योचश्यो काही गोष्टी सांगिल्ल्यो असा इट इज नॉट पॉसिबल मी टू कम डाऊन टू द सच अ लोअर रेट आणि ह्या दृष्टिकोनातल्यान आम्ही परत आम्ही टेंडर फ्लोट केले असत कारण आमकांय दिसता कारण ही जी थोडीशी एक्झर्बंट रेट असल्या कारणान आम्ही दुसरे पाव टेंडर फ्लोट केले असत एक पाव आम्ही रिजेक्ट केले असत सेकंड टाइम आम्ही टेंडर फ्लोट केले असत आणि हे टेंडर इन प्रोसेसात असा आणि ज्या वेळेचे हे टेंडर जेव्हा प्रोसेसात जातले त्या वेळेचे जो कोण लोवेस येतलो आता फाल्यां सकाळी विजय म्हणपाक शकना की टेंडर जितले जणांनी कोट केले असत फाल्यां सकाळी तीच रेट जर दिली जाल्यार आमकां ऑप्शन नसतलो हेवूय विषय असा कारण जरी आमकां कारण मेनू जो असा पयली सिक्स टायम्स म्हाका दिसता हांव टायम वरां घेता सो दॅट द पीपल शूड ऑल्सो कम टू नो भुरगीं सकाळची जवळ जवळ साडेचारांक उठतात साडेचारांक आमकां तांकां मील दिवचें पडटा फ्रुट्स आनी लंच दिवचें पडटा पांचांक परत आमकां तांकां स्वीट आनी लेमन वॉटर दिवचें पडटा मध्यंतरी आमकां तांकां ब्रेकफास्ट दिवचें पडटा ताजे नंतर आमकां तांकां परत भुरग्यांक स्कुलांत वता तेन्ना आमकां तांकां परत मील दिवचें पडटा मागीर दनपारचें लंच दिवचें पडटा मागीर परत साडे तिनांक भुरगीं वतात थंय साडे तिनांक भुरगीं तांकां एक फ्रुट्स किंवां ग्लुकोज वॉटर दिवन आमकां तांकां धाडचें पडटा नंतर परत प्रॅक्टीस चालू आसतना तांकां आमकां जेवण दिवचें पडटा आनी मागीर रातचें जेवण अशें स टायम सिक्स वेळा इन अ डे प्रत्येक जो एथलीट जो असा ते एथलीटाक आमकां सगळ्यो काही गोष्टी ही फेसिलिटी दिवच्यो पडटात. आतां ज्या तरेन 650 रुपयांचो जो काही गोष्टी विजय उलयता एखादो वेळ आसपाक शकता रेट आसपाक शकता पूण एक 650 रुपयान एक नॉर्मल मनशान जर आमी विचार जर केलो जाल्यार हे जावपाक शकता हो म्हजोय प्रश्न आणि म्हणूनच आमी खंयचोय कॉन्ट्रॅक्टर असा किंवा जो सप्लायर जो असा तो आमकां फुकट दिवपा खातीर येवपा ना आफ्टर ऑल इट इज हीज बिझनेस आणि बिझनेस म्हणल्या वेळाचेर ताका तो जो आपल्याक परवडटा तोच रेट दितलो आणि इट इज नॉट मीन दॅट वी हॅव नॉट फ्लोटेड द टेंडर बट कमिंग टू द पॉईंट सुरवातीक ज्या वेळाचे सेंटर सुरू जावपा खातीर आमकां डेडलायन आशिल्लो टायमलायना भितर आमकां सुरवात करपाक आशिल्ली त्या वेळाचेर आमी कोटेशन बेजिसाचेर आणि लोवेस्ट कोटेशन जो असा ताका आमी ह्या न्युट्रिशना प्रमाणे आमी तांकां काम दिल्ले आशिल्ले आणि म्हाका दिसता बाय अनदर 5 to 10 days ऑफ टायम म्हाका दिसता आमचो जो प्रोसेस जो असा तो कंप्लीट जातलो आणि ह्या विशयाचेर जो लोवेस्ट जो बिडर जो असा ताका ते काम अवॉर्ड घेतले. स्पीकर सर सादे सारांश असो की कला अकादमी बेगीन रेडी जाय आसली म्हणून इमर्जन्सी रिक्रुटमेंट जावंक जाय आशिल्लें नाल्यार खेलो इंडिया बंद पडटा इमर्जन्सी जेवण भुरग्यांक दिवपाक जाय आशिल्लें इमर्जन्सी. सो स्पीकर सर हें सगळें जातकर मुख्यमंत्री ते कॅबिनेटान व्हरता आनी दिता पोस्ट फॅक्टो. स्पीकर सर हो नवो मॉडल जाला तुमचो आतां आरे कितें तरी प्रिपेर करा कितें तरी कोडल फॉर्मेलिटी म्हणटा फॉलो करा न्ही स्पीकर सर. स्पीकर सर एक इशू आहा आतां जर हांवें इन्क्वायरी मागली ना हांव मागतां की यू प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हावस एवरीथींग इनिशियल मुखेलमंत्र्यान जेन्ना रिजेक्ट केलां आनी मागीर तुमी घेतलां आनी तुमचे 14 आहा ते सगळे प्रियोचे आहा आनी तांकां तुमी आतां कशे भितर एक्सेप्ट करतले हे स्पीकर सर प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हावस एन्ड आय वील हॅव टू आस्क द इन्क्वायरी बिकॉज यू आर मिसगायडींग द कॅबिनेट यू आर डुईंग आर्बिट्ररी रिक्रुटमेंट दीस कॉल्स फॉर ए विजिलन्स इन्क्वायरी. स्पीकर सर सांग म्हाका काबार आसलो तर लॉ मिनिस्टर खंयच्या कायद्यान बसता ते दिश्टी पडटा म्हाका ते स्पीकर सर वकलो काडून आहा तो सो आय हॅव टू आस्क हिम खंयच्या कायद्यान हे बसता आनी बसता जाल्यार हांव बसता सकल. स्पीकर सर म्हाजें एकूच म्हणणें आहा तेणी जो परत टेंडर फ्लोट केला म्हटल्या उपरांत तेणी जरी एक स्पीकर सर सादें हें आहा सगळ्यांच इमर्जन्सी कशी जावपाक शकता फाल्यां तूं लग्न जावपाचो आहा इमर्जन्सी तूं पयलो हॉल बूक करता पण एक्स वाय झॅड लग्न जावपाचो आहा फाल्यां एक्स वाय झॅड लग्न जावपाचो कोण जावपाचो आहा फाल्यां आमची भुरगीं एक दीस लग्न जातली आमी हॉल पयलीं बूक करतले केटरर पयलीं बूक करतले
काय सगळे लास्ट मिनिट म्हणून इमर्जन्सी करतले स्पीकर सर स्पीकर सर हांगा खेलो इंडियाचे त्यांना ज्यांना सुरुवात करपाची झाली त्या वेळा त्यांना डायरेक्टली काढून दिला त्याचा परत रिटेंडर फ्लोट केला एकदा रिटेंडर कॉन्ट्रॅक्टर ऑन बोर्ड येलो काय त्याला नवीन वर्क ऑर्डर दिली व्हॉट एव्हर द रेट साडे केटरिंग तुवें तरी रिजेक्ट कित्याक केलं ताजे पहिले तुझे म्हजे कडेन आरटीआय स्पीकर सर स्पीकर तुवें रिजेक्ट केला तू म्हणटा ह्युमन रिसोर्स हातून कॉर्पोरेशनान वच म्हणून कित्याक केलें स्पीकर सर आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर एकदा घेतले.